नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी ज्ञानेश्वर बंधू चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक श्री साईबाबा आयटे शिर्डी. आज आपण आजच्या या लेसनमध्ये ड्रॉ टूल्स किंवा ड्रॉ डायसंदर्भात माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपण या डायच्या अनुषंगाने माहिती करत असताना डायच्या संदर्भात वेगवेगळे लेसन आपण यापूर्वी अभ्यासलेले, त्यामध्ये प्रामुख्याने ब्लँकिंग डाय, त्या डायला ब्लँकिंग टूल म्हटलं जातं, पिएचिंग डाय, पिएचिंग टूल, याबद्दल बेंडिंग डाय, बेंडिंग टूल, या सर्व डायचे वेगवेगळे पार्ट्स, त्यामध्ये ऑपरेशन, या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे या सर्व डाय आपण वर्षामध्ये प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने बनवलेले आहेत. तर आपण ड्रॉ टूल डाय संदर्भातली माहिती ड्रॉ टूल किंवा डाय, तर ज्या प्रकारच्या डायच्या सहाय्याने पीस पाटला डाय कॅव्हिटीमध्ये प्रेस करून खोलगट असा कपासारखा आकार दिला जातो. बिना जोडलेला असा आकार पीसपाट तयार करण्याच्या क्रियेला ड्रॉइंग असे म्हणतात. आणि या ड्रॉइंगसाठी जी डाय उपयोगात आणली जाते त्या डायला ड्रॉ डाय किंवा ड्रॉ टूल असे म्हणतात. तर अशी ही डाय ड्रॉ डाय ही नॉन कटिंग ग्रुपमधील एक डाय आहे. डायचे ग्रुपमध्ये कटिंग आणि नॉन कटिंग असे प्रकार पडतात. ज्या डायमध्ये कटिंग ऑपरेशन होतात, उदाहरणार्थ ब्लँकिंग, पिएचिंग, नॉचिंग, शेविंग, ते डाय कटिंग ग्रुपमध्ये येतात. आणि ज्या डायमध्ये कटिंग ऑपरेशन होत नाही त्या डाय नॉन कटिंग ग्रुपमध्ये येतात. त्यामध्ये या ड्रॉ डायचा प्रामुख्याने समावेश होतो. तर ही नॉन कटिंग ग्रुपमधील डाय आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा गोलाकार खोलगट डाय आहे. या ठिकाणी गोलाकाराचा खोलगट असा आकार ह्या ड्रॉइंगच्या माध्यमातून दिला जातो. वेगवेगळे आकार दिले जातात. त्याच्यामध्ये गोलाकार खोलगट आकार असेल, कमी खोलीचं ड्रॉइंग असेल, जास्त खोलीचं ड्रॉइंग असेल, त्याला डीप ड्रॉइंग असे म्हणतात. काही कोनिकल शेपचं ड्रॉइंग केलं जातं. आता त्यामध्ये गोलाकार खोलगट आकार पण ज्याला सिलेंड्रिकल शेप म्हणून, की गोलाकार आकाराच्या तळाच्या मध्यबिंदूपासून गोलाकार आकाराच्या तळाच्या मध्यबिंदूपासून ते जॉबची रेडियस सुरू होण्याच्या अगोदर मटेरियलमध्ये खेच निर्माण होतात. आणि या खेच निर्माण म्हणजे टेन्शन रेडियस त्या ठिकाणी निर्माण होते. रेडियसनंतर आकुंचनाची क्रिया घडत राहते. या रेडियसनंतर ड्रॉइंग ऑपरेशन दरम्यान आकुंचनाची क्रिया घडत जाऊन आपल्याला कॉम्प्रेस करून पीसपाट कोणत्या डायच्या सहाय्याने इच्छित शेप साईजमध्ये असा हा खोलगट आकार आपल्याला तयार करता येतो. त्यासाठी ही ड्रॉ डाय वापरली जाते. त्यामध्ये पुढचा मुद्दा आहे वर्तुळाकार खोलाकार. वर्तुळाकार खोलाकार आकाराचे असे काही हाफ स्पेअर आहे. तर वर्तुळाकार खोलाकार आकाराचे काही पीसपाट आपल्याला ड्रॉ करावे लागतात. तर या वर्तुळाकार गोलाकार आकारांच्या संदर्भात सर्व सांगायचं म्हटलं तर ह्या आकारात पीसपाटच्या तळाच्या मध्यबिंदूपासून समजा तळाचा मध्यबिंदू असतो आणि या तळाच्या मध्यबिंदूपासून बी आणि शीकडे या ठिकाणी समजा मध्यबिंदू आहे आणि ह्याचा बी आणि या शी पॉईंटकडे आकुंचन पाहण्यास काय होत असते ड्रॉइंग ऑपरेशनच्या काळात किंवा ड्रॉइंग ऑपरेशन करत असताना ही जोरात होत असते. किंवा आकुंचन पाहण्याची ही क्रिया या पॉईंटपासून बी आणि सी पॉईंटला ही क्रिया होत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे टेपर कप. या ठिकाणी हा एक टेपर कप असा आकार दाखवलेला आहे. हा सी पॉईंट दाखवलेला आहे. मधला सेंटर कालचा ए हा बी आणि ही रेडियस आर दाखवलेली आहे. तर या आकाराच्या तळाच्या मध्यबिंदूपासून या आकाराच्या तळाच्या मध्यबिंदू एपासून खेच निर्माण होत असते. आणि या खेच बीपर्यंत उच्चा काढून या खेच एपासून बीपर्यंत उच्चा काढून नंतर बी व सीमध्ये नंतर या बी आणि सी बिंदूमध्ये बिंदूपर्यंत थोडा तो खेच कमी होत जातो. अशा प्रकारच्या आकारात आकुंचन अजिबात घडत नाही.
अशा टेबल कप आकाराच्या शेपमध्ये आकुंचन अजिबात घडत नाही. खेचचे प्रमाण जास्त झाल्यास, या खेचचं प्रमाण जास्त झाल्यास मटेरियल ड्रॉ करते वेळी, मटेरियलला ड्रॉ असा शेप देते वेळी खेच निर्माण होण्याचं जागेवरून तो फाटत जातो. खेच ज्ञान निर्माण होतात त्या ठिकाणी तो मटेरियल फाटला जातो. त्याचे कारण शोधून त्या फाटण्याचे जो धोका आहे हा आपला टाळता येतो, तो शोधला गेला पाहिजे कशामुळं हा मटेरियल फाटला गेला फाटला जातो. तर अशा प्रकारे आजच्या या लेसनच्या अनुषंगाने ड्रॉटूल ही या ड्रॉ लेसनच्याबद्दल माहिती पाहत असताना ज्या प्रकारच्या डायच्या सहाय्याने वीस पाटला डायव कॅव्हिटीमध्ये प्रेस करून खोलगट कपासारखा बिना जोडलेला आकार तयार केला जातो त्यास ड्रॉईंग असे म्हणतात. आणि यासाठी जी डाय वापरली जाते त्यास ड्रॉड आय असे म्हणतात. आणि ही एक नॉन कटिंग ग्रुपमध्ये डायचा प्रकार असो किंवा ही डाय असो त्यामध्ये आपण गोलाकार खोलगट आकार वर्तुळाकार गोलाकार आणि टेपर कप या मुद्द्यांच्या अनुषंगाने ही माहिती आपण पाहिली. तर धन्यवाद.